आत्ताच्या तरी आपल्या स्वातंत्र्य काळात पासून आजपर्यंत कधीच घडलेली नाही, आजपर्यंत कुठलाही पुतळा पडलेला नाही. तर ही घटना घडण्यामागचं कारण हेच होतं की प्रत्येकजण ते शिल्पकाराला दोष देतात, शिल्पकारच त्यांना सगळ्यांना सापडतो की तोच एक माणूस आहे की त्याला धरा, असं नाही आहे. त्या पाठीमागं खूप मोठी यंत्रणा असते, कारण जर पुतळा पडतो तर अख्खा पुतळा पडायला पाहिजे. पडलं तिथे तुकडे झाले, खाली झाले पूर्ण तुकडे पडले, चेहरा म्हणजे बोलायला नाही पाहिजे अशा गोष्टी, सॉरी. पण हे असं घडलं कारण स्ट्रक्चरल कुठलेही त्याचा विषय त्यांनी स्ट्रक्चरलचा कुठलाही झालं का नाही ते नाही सांगतात, पण स्ट्रक्चरलचा विषय विचार केला नाही त्याचा. एक फक्त शिक्षक सोडला तर कुठल्या कंपनीत, कॉर्पोरेशनमध्ये, कुठल्या मोठ्या, सगळ्या ह्यांना आहे. आमच्या शिल्पकारांना कुठल्या क्षेत्रात जॉब आहे, चित्रकलेच्या शिल्प, एकच जॉब एका कॉलेजमध्ये एकच शिक्षक भरला जातो, शेकडो पुढं दरवर्षी बाहेर निघतात शिल्पकलेची, चित्रकलेची. काय देणार तुम्ही त्यांना, किती जॉब दिले हो तुम्ही आम्हाला. विषय आत्ता असेच झालेत एवढ्या एवढ्या काही काळात की सिव्हिलवाले शिल्पकलेचे टेंडर भरतात, ते सेट करतात अटी शर्ती टर्म कंडिशन सगळे सेट करतात, तेच टेंडर भरतात, चौतारा पण तेच करतात, पुतळा पण तेच घेतात, आणि आमच्यासारख्या शिल्पकारांच्याकडे देतात. सांगतात सरळ सरळ, आम्हाला परवडणार कसं काम ते शिल्पकारांना. मीडियासमोर सांगतो मी, हे थांबणं गरजेचं आहे, किंवा एखादा जी आर काढणं गरजेचं आहे की शिल्पकारांची कामं शिल्पकारांना लावू द्या, चित्रकारांची कामं चित्रकारांना लावू द्या. भरतो सिव्हिलवाला टेंडर, देतो त्या तिसऱ्यांना. बरं, तिसरी गोष्ट अजून एक सांगतो, मला राग येतो ह्या गोष्टीचा, जागा चुकीची होती का नव्हती हा विषय नाही. तुम्ही ब्रिज मोठे मोठे उभे करता समुद्रात, समुद्रातली जागा चुकीची असली तर त्यात पिलर उभे राहिले असते का तुमचे? डोंगरावरती ह्याच्या अगोदर शेकडो वर्षापासूनचे शिल्प उभे आहेत, किल्ले उभे आहेत आपले, बऱ्याच गोष्टी अशा उभ्या आहेत, त्या का पडल्या नाहीत? थोडं सोपं नसतं, अख्खं युद्धच असतं. प्रत्येक पुतळा करणं म्हणजे एक युद्ध असतं. शिल्पकार आर्किटेक्ट नाही आहे, शिल्पकार स्ट्रक्चरल इंजिनियर नाहीये, शिल्पकार एक शिल्प तयार करतो. सौंदर्य पाहिजे ना त्या पुतळ्याला. महाराज उभे राहिले तलावर, हातात धरून उभे राहिले, किती छान वाटलं पाहिजे. पाठीमागं समुद्र ढवळतोय असं वाटलं पाहिजे की राज असं काहीतरी व्हायला पाहिजे. एखादा शिल्प तयार करताना शिल्पकार पण त्या जोश मध्ये गेला पाहिजे. जेजुरी येथील महाराजा शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा भेटीचे समोशिल्प, अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा असेल, लांडेवाडी येथील शिवसृष्टी असेल, पिंपरी येथील भीमसृष्टी, ते पिंपरी येथीलच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांची फुले सृष्टी असेल, किंवा आळंदी पुणे रस्त्यावर संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची उभी राहिलेली संत सृष्टी असेल. या सर्वांचं काम ज्या माणसानं केलं आहे ते आपल्यासोबत आहेत शिल्पकार महेंद्र थुफ्टे. नुकतंच त्यांनी रायगड रोहा येथे शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारलाय, ते महेंद्र थोपटे आपल्या सोबत आत्ता आहेत. थोपटे साहेब नमस्कार. नमस्ते. आपण शिल्पकार म्हणून महाराष्ट्रासह कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, गोवा या ठिकाणी सुद्धा खूप मोठमोठी शिल्प उभे केली, मोठमोठे पुतळे उभे केले, आणि हे पुतळे उभे करत असताना आपल्याला अनेक अडचणी आल्या असतील, पण हे पुतळे उभं करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? नुकताच आत्ता 3-4 दिवसापूर्वीच मालवण येथील घडलेला घटना आपण पाहतोय, त्याच्यावर राजकारण होत आहे, त्याच्यावर अनेक चर्चा होत आहेत, अनेक विषय सुरू आहेत. नेमकं तुम्हाला एक कलाकार म्हणून या सगळ्या गोंधळाकडे तुम्ही कसं पाहता? आता विषय असा आहे, मालवणमध्ये जो पुतळा महाराजांचं स्मारक कोसळलं गेलं ते व्हायला नव्हतं पाहिजे होतं. खूप वाईट घटना आहे ती, कारण चूक कोणाची झाली, कशी झाली ते मी तुम्हाला थोडंसं सांगतो. कारण पुतळा तयार, त्याची प्रोसेस सांगतो मी तुम्हाला. पुतळा तयार करताना सुरुवातीला कसं असतं की पुतळा समिती ज्यावेळेस आम्हाला विचारते की तिथं पुतळा बसवायचा किंवा करायचा, तर आपण ती जागा बघणं गरजेचं असतं. ती जागा आर्किटेक्ट असेल, स्ट्रक्चरल इंजिनियर असेल, ती जागा पहिली बघून नंतर कशा पद्धतीचा पुतळा तिथं बसवायचा आहे, की जेणेकरून बाबा समूह शिल्प बसवायचे का, सिंगल पुतळा बसवायचा का, अश्रूढ पुतळा बसवायचा का, अजून वेगळं काय म्युरल्स बसवायचे, शिल्पसृष्टी तयार करायची, याचा संपूर्ण अभ्यास त्यात करावा लागतो. अभ्यास केल्यानंतर पूर्ण त्या जागेचं कच्चं ड्रॉईंग स्केच करावं लागतं, किती साईजचा पुतळा तिथं बसवू शकेल, ती जागा नक्की आहे कुठे, आयलँड आहे का, चौकामध्ये कुठं मध्यस्थ ठिकाणी आहे, किंवा गार्डनमध्ये आहे, किंवा उंच डोंगरावरती जागा आहे, किंवा समुद्रकिनारी कुठं जागा आहे, ह्याचा सगळा अभ्यास तिथं पहिल्यांदा करावा लागतो. त्याच्यानंतर तिथली जी लोकल जी बॉडी आहे, महापालिकेची असेल, नगर परिषद असेल, कॉर्पोरेशन एक्स वाय झेड,
त्यांना विचारूनच जागेचं डिटेल्स जे काय आहे ते बघणं गरजेचं आहे की किती फुटिंग करावं लागेल तिथं, समुद्र किती आहे, पाणी किती आहे, किंवा आता जे डोंगर कोसळतात किंवा हे जे काय होतात ह्या गोष्टी, ह्याचा सगळा अभ्यास करूनच त्याचं स्ट्रक्चरल इंजिनियरला धरून ह्या सगळ्या गोष्टी सर्च करणं गरजेचे असतं. त्याच्यामुळे त्यानंतर मग पुतळा ठरवल्यानंतर किती फुटाचा करायचा, कुठल्या धातूत करायचा, ह्याचे सगळा नंतर एकत्र बसून बजेट किती आहे ह्याचा विचार करून ते पुतळे तयार करावं लागतात. महाराष्ट्राला शिल्पकलेचा खूप मोठा वारसा आहे आणि मोठमोठ्या शिल्पकारांनी महाराष्ट्रासह देशात खूप मोठी शिल्प उभी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतील किंवा अन्य महापुरुषांचे पुतळे असतील की महाराष्ट्राचं देशात उभे राहिलेले आपण पाहतोय. पण मालवणमधली घटना ही थोडीशी वेगळी वाटते का, कारण गेल्याच वर्षी 4 डिसेंबरला नौदलानं तो पुतळा उभा केला होता आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, त्याच्यामुळं त्याच्याकडं आणखी त्याच्याकडे लक्ष सगळ्यांचं वेधलं गेलं. नेमकं काय चुकलं असेल, नेमकं घडलं काय असावं? तुमचा प्रश्न बरोबर आहे, कारण अशी घटना आत्ताच्या तरी आपल्या स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत कधीच घडलेली नाही, आजपर्यंत कुठलाही पुतळा पडलेला नाही. तर ही घटना घडण्यामागचं कारण हेच होतं की प्रत्येकजण ते शिल्पकाराला दोष देतात, शिल्पकारच त्यांना सगळ्यांना सापडतो की तोच एक माणूस आहे की त्याला धरा, असं नाही आहे. त्या पाठीमागं खूप मोठी यंत्रणा असते, आर्किटेक्ट असतो, स्ट्रक्चरल इंजिनियर असतात, पुतळा समिती असते आणि खूप टेक्निकली लोक असतात प्रत्येक ठिकाणी, महापालिका असू दे, कॉर्पोरेशन असू दे, PWD, खूप टेक्निकली लोक तिथं असतात. ते टेक्निकली लोक त्या सगळ्या गोष्टी बघत असतात. शिल्पकार आर्किटेक्ट नाही आहे, शिल्पकार स्ट्रक्चरल इंजिनियर नाही आहे, शिल्पकार एक शिल्प तयार करतो. शिल्प तयार करत असताना आतमध्ये कुठल्या प्रकारचं, कुठल्या ठिकाणी स्ट्रक्चर उभं करायचं आपल्याला, समुद्राची तिथं खारवारा आहे, तिथं लोखंड चालत नाही, मग त्याला कुठं स्टील वापरायचं का, मग स्टील एवढं मजबूत नाही आहे कारण एवढ्या मोठ्या हवेला ते टिकणार नाही आहे, किंवा गॅनोलाइज वापरायचं का, की अजून वेगळं कुठलं मटेरियल वापरायचं का. नंतर आमचं मी काम करत असताना गेली 4 महिन्यापासून आमचा विषय हाच चालला. आमचे जे त्या कामाचे गवळी म्हणून एक आर्किटेक्ट आहेत जे 15 वर्षे कोकणामध्येच ते प्रॅक्टिस करतात, त्यांनी मला त्यांना विचारलं, सर आता मी माझं कास्टिंग पूर्ण झालं आहे, 25 फुटाचा पुतळा आहे, स्टॅच्यू आहे महाराजांचा स्टँडिंग, तर त्यासाठी आपल्याला आर्मिचर करायचं, स्ट्रक्चर करायचं, तर काय करावं लागेल? तर मी त्यांना विचारलं, ते म्हणले कसं आहे थोपटे साहेब, आपल्याला काही गोष्टी सांभाळाव्या लागणार आहेत, कारण तिथं लोखंड MS हे अजिबात टिकत नाही, 2-3 महिन्यानंतर ते खराब होतं. तर मग आपण स्टेनलेस स्टील वापरू, नाही स्टेनलेस स्टीलला एवढी स्ट्रेंथ राहत नाही, हवेला ते 45 डिग्री असेल, 50-100 डिग्री जर हवा वाईल तर राहत नाही, भूकंप असतात, हे असतं, वादळ असतं, आता बऱ्याच गोष्टी नवीन पद्धतीने घडायला लागलेल्या आहेत, त्याचाही विचार करावा लागणार आहे, त्या घडू नाही म्हणून मग काय वापरू, गॅनोलाईज की अजून वेगळं काय मटेरियल नाही, म्हणले MS नाही, स्टेनलेस स्टील नाही, गॅनोलाईज नाही, आपल्याला टाटाचं चांगल्या क्वालिटीचं चांगल्या गेजचं आपल्याला मटेरियल वापरावं लागणार, तेही अँटी रेस्ट प्राइमर लावून त्याच्यावरती पिओ कलर करून पिओ कोटिंग करूनच ते आपल्याला सगळ्या गोष्टी वापरायला लागेल. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने जे मुंबईला जाताना आपण ब्रिज बघतो, ग्रीन कलरचे हिरव्या कलरचे ते पिलर हे बार असतात, MS नाही का स्टील असतात, बाहेर आलेले ना 12 MM 18 MM ते ग्रीन कलरचे असतात, ते एंट्रेस्ट ते केल्यानंतरच पुतळा उभा करावा लागतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मी टाटा स्टीलचे त्याच कामासाठी जवळजवळ 3.5 लाख रुपयाचं स्टार्टर टीलचं, आणि स्टार्टर टीलचं महत्त्वाचं गोष्ट काय माहिती आहे का, ते सर्टिफाईड देतात आपल्याला. त्यांनी मला त्या लोखंडाचं स्टीलचं सर्टिफिकेट दिलं आहे, ते जोडलं मी महापालिकेला नगर परिषदेला. ते हे खूप महत्त्वाची गोष्ट होती, आम्हाला माहिती नव्हती की पुतळे पडतात बिडतात म्हणून, नशीब हे आम्ही ते मी पहिल्यांदा मालवणमध्ये अशी घटना पहिल्यांदा तिथंच नाही अख्ख्या भारतात पहिल्यांदाच ना. हा भूकंप होतो मालवणमध्ये घटली घटना जी आहे, हा जो पुतळा पडलाय असं म्हटलं जातं की तो वाऱ्याच्या वेगाने पडला वगैरे, तर ऍक्च्युली नाही वारं असेल, समुद्राच्या लाटा असतील किंवा तिथलं वातावरण असेल किंवा भूकंप वगैरे असेल, अशा या सगळ्या गोष्टी हे बनवताना गृहित धरलं जात नाही, पूर्ण गृहित धरलं जातं. सुरुवातीला ज्यावेळेस आपण मातीकामातले पुतळे तयार करतो त्यावेळेस एक समिती असते, कला संचालय महाराष्ट्र शासन मुंबई, ह्या संचालनाची ते मातीकामाचं शिल्प बघितलं जातं, त्याचं प्रोपोशन बघितलं जातं, त्याचं बॉडी लँग्वेज बघितलं जातं, तो पुतळा कुठला आहे ते प्रोपोशनमध्ये आहे की नाही हे सगळं कोण सांगतं, कला संचालय सांगतं, ते एकदा बघतं, बघितलं त्यात काही त्रुटी असतात ते आम्हाला दुरुस्त करायला सांगतात, त्रुटी दुरुस्त
केल्यानंतर परत त्यांना बोलवायचं असं लेटर पाठवतोय की साहेब ह्या त्रुटी आम्ही दुरुस्त केल्या, एकदा तुम्ही सर येऊन बघा. ते बघतात आणि ते आपल्याला अप्रूव्हल देतात की पुढचं काम करण्यास आमची काही हरकत नाही. ते झालं पहिलं कलासंचालक लेटर. सेकंड कलासंचालक लेटर झाल्यानंतर जो काय चौथरा खालचा चबुतरा बनवायचा आहे, ते 15 फुटाचे आतले जे पुतळे आहे ते 1.5 पट्टीच्या पुतळ्याच्या 1.5 पट्टीपर्यंत म्हणजे 15 फुटाचा 21 फुटाचा चौथरा करायला सांगतात ते. कारण का की त्यांनी असं सांगितलं गेलं की रस्त्याने येताना जाताना की गाडीच्या वरती किंवा ब्रिज असेल ब्रिजच्या साईड त्यासाठी सिक्युरिटीचा विषय असेल ह्यासाठी ते त्या चौथरा. जर माझा पुतळा 5 टनाचा असेल, आता माझा रोहितला पुतळा 8.5 टनाचा आहे, तर मी त्यांना सांगितलं कमीत कमी 10 ते 15 टनाची कॅपॅसिटी असलेला मला चौथरा पाहिजे, चबुतरा पाहिजे. कारण तसं आम्हाला PW सूचना असतात. तर त्याचं पूर्ण ट्रक त्याचं आर्किटेक्ट ज्यावेळेस प्लॅन एलिव्हेशन करतो त्या संपूर्ण जागेचं टोटल टेशन सर्वे असतं पहिलं, त्यानंतर प्लॅन असतो, एलिव्हेशन असतो आणि स्ट्रक्चरल इंजिनियरचं स्टॅबिलिटी सर्टिफिकेट त्याला जोडतं, त्यांचं ड्रॉईंग असतं, त्या पद्धतीने स्टील किती जाडीचं वापरायचं वगैरे ते मला सांगता येणार. पण ते आर्किटेक्ट स्ट्रक्चरल इंजिनियर त्या पद्धतीने ते करतात. ते केल्यानंतर त्या पद्धतीने जो चौथरा आपल्याला उभा करायचा असतो तो पासिंग घ्यायचा. ते झाल्यानंतर तिसरी जी पार्ट आहे तिसरा की सिक्युरिटीचा पार्ट. मग तिसरी परवानगी आपल्याला लागती कुणाची, डिपार्टमेंटची, पोलिसांची, SP असतील किंवा DYSP किंवा ग्रामीण अधीक्षक असतील, त्यांची एक परवानगी लागते की बाबा हा पुतळ्या, मग ते येऊन बघतात सिक्युरिटी काय केली, कंपाऊंडवाल आहे, ग्रिल्स आहे, त्याला दरवाजे आहेत, मग ग्रिल्स आहेत नाही का, परत कायमस्वरूपी तुम्ही त्याला एक सिक्युरिटी गार्ड नेमलेला आहे, परत तिथं CCTV कॅमेरा हे कंपल्सरी असतं, ते त्यांनी अगोदर करून घेतलेलं असतं PW वाल्यांनी ह्या गोष्टी. पण नंतर नंतर काय होतं ते सुरुवातीला फक्त दाखवण्यापुरतं केलं जातं, नंतर ते परत डागडुजी करायला पाहिजे ना. ठीक आहे, तो मुद्दा थोडासा आहेच, पण त्याही पेक्षा आता आपण मालवण घटनेवर बोलतोय. तुम्ही इतक्या वर्षी पुतळा बनवताय, पुतळे त्याची मोठमोठ्या प्रमाणात तुम्ही ही शिल्प बनवलेली आहेत, मालवणमध्ये जी घटना घडली त्यात नेमकं चुकलं काय हा विषय आपला आहे की त्याच्यामध्ये काय घडलं होतं त्यामुळे पुतळा पडला असेल का, मालवणमध्ये ज्या काही सूचना असतील त्यांचं पालन केलं नाही का, जो शिल्पकार आहे त्याला कोणताही अनुभव नव्हता. हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट ही मी मागाशी तेच सांगत होतो तुम्हाला की आम्ही कुठलं मटेरियल वापरलंय, टाटाचं मटेरियल वापरलंय, 6 इंच बाय 6 इंचाचं स्क्युअर ट्यूब, 6 mm सांगतो ना ते वापरलं, तिथं ते वापरलं गेलं नव्हतं, तिथं वापरलं होतं साधे चॅनेल, ते दिसतात ड्रॉइंग चित्रामध्ये त्या फोटोमध्ये साधे चॅनेल, 2x2 वापरले. एक ते चुकीचं, आपण रस्त्यावर फिरत असताना आपण आपले पूर्वीपासून लाईटचे खांब बघतो, ते C चॅनेल असतात, ते कुठं ना कुठं तर वाकलेले दिसतात, ते सरळ सरळ आहे ना, ते साध्या हवेने जर वाकत असतील आपले हिते, तर कोकणाची इथं समुद्र किनारे इतकी हवा असते त्याचा विचार करणं गरजेचं होतं. बरं, दुसरी गोष्ट त्याचं ब्रेजिंगच नीट झालेलं नाही आहे, कारण जर पुतळा पडतो तर अख्खा पुतळा पडायला पाहिजे, पडलं तिथे तुकडे झाले, खाली झाले पूर्ण तुकडे पडले, चेहरा म्हणजे बोलायला नाही पाहिजे अशा गोष्टी, सॉरी. पण हे असं घडलं कारण स्ट्रक्चरल कुठलेही त्याचा विषय त्यांनी स्ट्रक्चरलचा कुठलाही स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही, ऑडिट झालं का नाही ते नाही सांगता, पण स्ट्रक्चरलचा विषय विचार केला नाही त्याने, तो करायला पाहिजे होता. ज्या कला संचालन तुमचं आहे किंवा इतर जे डिपार्टमेंट, नाही नाही मी पुढचं सांगतो. आता जर तुमचा ते म्हणतात 35 फुटाचा पुतळा आहे, तर 35 फुटाचा पुतळा 2 पायावर कसा उभा राहील, कारण पाय असतात छोटे, तर 35 ते 30, 25, 30, 30, 25, 30, 35 पुढं जर पुतळा जातो 25 पुढं वगैरे आपण समजू, तर ते 3 पॉईंटवर उभा राहायला पाहिजे, 2 पाय आणि पाठीमागचं महाराजांनी जे काय घेतलेलं आहे हे कापड काय म्हणतो आपण त्याला, ते खाली त्याचा एक सपोर्ट घेणं गरजेचं आहे. 3 पॉईंटवर एवढे मोठे पुतळे, हे 3 पॉईंटवर उभे राहिलेच पाहिजेत, 2 पॉईंटवर कसे राहतील उभे, तिसरा पॉईंट आला असतं त्याला काय झालं नसतं. आणि ते महत्त्वाचं म्हणजे ते स्टेनलेस स्टील त्यांनी टाटाचं मटेरियल वापरलेलं नसणार आहे, एक साधे चॅनल वापरलेत, खूप घाई केलेली आहे, खूपच घाई केलेली. आणि तुम्ही म्हणताय पुतळा, पुतळा ज्या शिल्पकारांनी बनवला काहीतरी त्याचं नाव आपटे आहे, आपटेने जो बनवला तोही पुतळा व्यवस्थित बनलेला नाही आहे ते मी मान्य करतो की नाही, पुतळा कुठलाही काटेकोरपणे बनवलेला नाही, प्रपोर्शन सगळं घालवलं आहे, एक कापड गुंडाळ्यासारखा तो दिसतोय, एखादा पत्रा गुंडाळून त्याला उगाच हात लावलेला आहे असं ते दिसतंय, नावं ठेवत नाही आहे मी. पण महत्त्वाची गोष्ट हे सांगतो की त्याला काहीतरी त्याला काहीतरी एक सौंदर्य पाहिजे ना त्या पुतळ्याला, महाराज उभे राहिले तलावर हातात धरून उभे राहिले, किती छान वाटलं पाहिजे, पाठीमागं समुद्र रवळतोय असं वाटलं पाहिजे की राज असं काहीतरी व्हायला पाहिजे
एखादा शिल्प तयार करताना शिल्पकार पण त्या जोशमध्ये गेला पाहिजे. उगाच काहीतरी दाखवण्यात काय, उगाच घाई करण्यात काहीच अर्थ नसतो. आम्हालाही घाई केली जाते की नाही बनवा शिल्प, बनवा लवकर बनवा, नाहीतर आम्ही तुमच्यावर केस करू, आम्ही याव करू त्याव करू त्याव करू, नाहीतर तुम्हाला ब्लॅकलिस्ट मिळतो. अरे बाबा, जेवढा वेळ पुतळा तयार करायला लागणार आहे, जी काय प्रोसेस आहे पुतळा तयार करण्याची, फाउंड्रीची प्रोसेस आहे, ब्रेजिंगची प्रोसेस आहे, ग्राइंडिंगची प्रोसेस आहे, आतलं आर्मिचरची प्रोसेस आहे, ते प्रत्येक गोष्ट आम्हाला पुतळा तयार करताना साहेब एक गोष्ट नाही करावं लागेल. आम्हाला पहिलं छोटं मॉडेल करायचं आहे, नंतर मोठं मॉडेल करायचं आहे, त्याची छोट्या मोठ्याचे आर्मीचे असतात. जेव्हा फायनल मॉडेल करतो, कास्टिंग करतो, त्यानंतर त्याचं मॉडेलिंगचं आर्मीचर असतं, आतमधलं स्ट्रक्चरल असतं, त्यानंतर ब्रेजिंग असतं, जॉइनिंग असतं, खालचा बेस असतो, त्यानंतर पूर्ण ग्राइंडिंग करून पूर्ण पुतळा तयार करावा लागतो. त्यानंतर तो पुतळा तयार केल्यानंतर क्रेन, जे सी पी, आपलं क्रेन हे आणून त्या पुतळ्यावर वाहतूक करून आपल्याला जागेवर नेऊन बसवावं लागतो. एवढं सोपं नसतं, अख्खं युद्धच असतं. प्रत्येक पुतळा करणं म्हणजे एक युद्ध असतं. लक्षात, मालवणमध्ये जो पुतळा उभा राहिला तर त्या असंही चर्चा आहे की मुळात परवानगी एवढ्या मोठ्या पुतळ्याची नव्हती आणि तरी सुद्धा एवढा मोठा पुतळा उभा केला गेलाय, किंवा त्यातलं नक्की टेक्निकली काय घडलंय? नाही नाही, बरोबर आहे तुमचं. हे बघा, पुतळा तुम्ही म्हणता परवानगी नव्हती, पुतळ्याला परवानगी होती. नाही एवढ्या मोठ्या नाही, सांगतो कसं असतं. आता एक टेक्निकली गोष्टी आलेत मार्केटमध्ये, हाय रेंजच्या वरती जर पुतळा करत असेल 15-20 फुटाच्या वरती, तर तो आता थर्मोकॉल किंवा फोम 3D इमेज तयार करता येते. त्यासाठी छोटे 4 फूट 6 फूट 5 फुटापर्यंतची मॉडेल चालतात, ते स्कॅन करून आता मोठे पुतळे तयार करतात. ज्यावेळेस आयलँडच्या वरती जर आता असं प्रोफेशन कळत नाही आर्टिस्टने, कोणालाच कळत नाही, म्हणून ती पान खूप छान येते. त्यामुळे परफेक्ट तुम्हाला तो पुतळा मिळतो, त्याचं साईज परफेक्ट मिळते. म्हणून 6 फूट 5 फूट 4 फूट जे काय 10 फुटापर्यंत जे काय पुतळे आहेत, त्याचं पूर्ण स्कॅन करून त्याचा मोठा पुतळा बनवला जातो. आणि जर मला असंही कळलं की जर मोठा पुतळा केला, तुम्ही म्हणताय की मोठा पुतळ्याला परवानगी, मला सांगा, 100 फुटाचा पुतळा तयार केला आहे तर तुकड्या तुकड्यात केला आहे, आता 100 फुटाचा पुतळा उभं करणं आणि समोरच्या आर्टिस्टला दाखवणं किंवा कला संचालनाला एवढं सोपं नाही आहे. ते असू द्या, परंतु परवानगी एवढ्या मोठ्या पुतळ्याची कला संचालन किंवा यांची परवानगी आहे? परंतु कला संचालक त्यांना घेणं देणं नाही कोणाचं. तुम्हाला किती फुटाचा पुतळा करताय, त्यांनी मॉडेल किती सुंदर झाले तेच बघा. ते बरोबर आहे, मॉडेल सुंदर झाले कला संचालनाचं ते काम असेल, पण एवढा मोठा पुतळा असेल तर काही सूचना असतील, आर्किटेक्चर असेल किंवा विविध विभाग असेल किंवा तुम्ही आता मग तुम्ही सांगितलं या लोकांच्या प्रॉपर ह्या सगळ्या परवानगी आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या कुठल्या त्या पुतळ्याच्या, ते मला सांगता येत नाही. मी माझ्या पुतळ्या सांगू शकतो. नाही, तुमच्या पुतळ्याचा मी बोलतच नाही, आपण आता जो ज्या पुतळा जो पडला आहे म्हणजे चर्चा सुरू झाली त्याच्यावर बोलतोय. परवानगी 100% असणार, कारण देशाचे PM साहेब जर अनावरण करायला येतात, CM साहेब आहेत आपल्यावर, महाराष्ट्र राज्याचे सगळ्या अधिकारी लोक आहेत, त्या खात्याचे मंत्री आहेत, तर परवानगी सगळ्या घेतल्या जातात. परवानगी काय असतात? कला संचालक, मुख्य वास्तू शासन, पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला सांगतो, आणि शेवटी असते ती तहसीलदार आणि आपले जिल्हाधिकारी साहेबांचे, मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याच परवानगी असतात. ते सगळे पेपर चेक करतात, पेपरही चेक झाले असतील, पण झालं असं की घाई गडबडीत जे आर्मी स्ट्रक्चरल जे आहे, आता आपण म्हणता त्या तो कोणते आहे तिथला स्ट्रक्चरल इंजिनियर, त्यांनी ते स्ट्रक्चर केलं, त्यांनी ते स्ट्रक्चर केलं होतं, फक्त बेस पुरतं होतं ते, हे आम्ही मान्य करतो. आम्हाला माहिती असतात ह्या गोष्टी. त्यांचं काम पुतळ्या स्ट्रक्चर हे त्या पुतळ्या समिती किंवा त्या पुतळ्या जी काही लोक असतात त्यांनी त्या शिल्पकाराला सांगणं गरजेचं असतं की पुतळ्याचं ऑडिट करून घे, पुतळ्या स्ट्रक्चर इंजिनियर द्या त्याला. त्याशिवाय ते केलं जात नाही. कसं करणार ना, कोण लक्ष देणार तिथं? मग हे लक्ष दिलं गेलं नसेल, काय घडलं असेल? मग त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनियर ड्रॉईंग करून घ्यायला पाहिजे होतं ना. ते घेतलं गेलं नसेल, नाहीच घेतलं ना. मग त्यांनी सांगितलं नसतं की सी चॅनल वापर, किंवा शिल्पकार नवीन आहे म्हणून त्याला माहितच नसेल एवढा. 100% माहित नाही आहे. मला म्हणणं काय, शिल्पकाराला माहित नाही, हे लहान होता तो, ते काम कसं मिळालं, कोणी दिलं, कोणाचं, ह्याच्या काही मला घेणं देणं होतं. त्यांची जी पुतळा समिती आहे तिथं, त्या पुतळ्या समितीवर जे माणूस पुतळा बसवतो तिथं 8-10 इंजिनियर असतात, स्ट्रक्चरल ड्रॉईंग इंजिनियर असतात, आर्किटेक्ट असतात, इतिहासकार असतात, संशोधक असतात. घरं बांधली तुम्ही, खिडक्या बांधल्या, खिडकीचं बिल्डिंग किती मजबूत झालं आहे, त्याला कुठला बार पाहिजे, हे तुम्हाला माहिती असतं. तेवढं बरं माहीत नाही तुम्हाला कोणाला, कुणीतरी बघायला पाहिजे होतं ना, बाबा हे चॅनल टिकणार नाही आहे, इथं हवा एवढी आहे, हे बघणं गरजेचं आहे ना. याचा दोष कोणाचा सर? आता दोष कुणाचं हे मी तुम्हाला तेच सांगितलं. त्या बॉडीवर जेवढे पुतळा समितीची लोक होती, हा, ज्या पुतळा समितीने ते बघणं गरजेचं होतं. मग त्यात सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो
ज्यांनी त्यांच्याकडून काम करून घेतलं त्यांचं काम आहे की स्ट्रक्चर इंजिनिअरकडून टॅबिलिटी सर्टिफिकेट घेणं गरजेचं होतं. आर्किटेक्ट पण नेमला होता, त्याच्याकडूनही बाकीच्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या, हे सगळं भरणं त्यांचंच काम होतं ना. आमचं काम काय माहिती, शिल्प तयार, एकटा शिल्पकार जबाबदार नाही, एकटा कसा शिल्पकार जबाबदार असेल. माझे तर विरोध तिथं लिहिलं गेले आता वर, आपटे विरोध थोपटे आपटे विरोध सगळा गोंधळ चालला, काहीच नाही मी केलेलं, माझं त्याचे काही भांडणं आहेत का. पण विषय असा होतो की शिल्पकारालाच का धरताय तुम्ही, कुठल्याही एखाद्या समूहाला किंवा कुठल्याही एखाद्या पक्षाला किंवा कुठल्याही एखाद्या ग्रुपला का धरलं असं धरू नये. माझं म्हणणं काय, ते चुकलं कुठं, कोण चुकलं, लक्ष कुणी दिलं नाही. एवढा मोठा पुतळा उभा करायचा होता तर त्यासाठी कालावधी सुद्धा काही ठरवला गेला हो, 100%. एवढा मोठा पुतळा उभा करता 2.5 ते 3 वर्ष ह्याला 100% लागतात. मग एवढी घाईने पुतळा उभा केला गेला त्याच्यामुळे काही चुका घडल्या असतील, 100% घडणार ना. सर मी तुम्हाला पहिलं मागाशी सांगितलं होतं की ह्या गोष्टीला एक प्रोसेस आहे. मेटल कास्टिंग, मेटल विथरवायला तरी 3-4 तास जातात, 100 किलो. प्रत्येक गोष्टीला मोल टाकायला, त्याला सेटिंग व्हायला तेवढा वेळ लागतो, फायबरची कॉपी करायला सेटिंग व्हायला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ आहे, प्रत्येक गोष्टीला टायमिंग. मग एवढ्या फास्ट टायमिंगमध्ये पुतळा कसं शक्य आहे, मी कधी केलं नाही बाबा. आणि मला तर फाईन लागलेले उशीर झाला म्हणून कामाला, हे तर सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर आहे. राजकोटमधला पुतळा ज्यावेळेस पडला त्यावेळेस अनेक चर्चा सुरू झाल्या, राजकीय मतमतांतर आहेतच किंवा राजकीय टीका टिपणी व्हायला लागल्या, राजकारणही व्हायला लागले कदाचित. पण हा पुतळा पडल्यावर शिल्पकारांनी, तुमच्यासह अनेक शिल्पकारांनी की पुतळ्याची जागा चुकली होती असं विधान केलेलं आहे, आणि ती जागा चुकीची होती किंवा त्या जागेवर नाही करायला पाहिजे, एवढा मोठा मोठा पुतळा करायला नव्हता. जागा चुकीची होती का नव्हती हा विषय नाही. तुम्ही ब्रिज मोठे मोठे उभे करता समुद्रात, समुद्रातली जागा चुकीची असले तर त्यात पिलर उभे राहिले असते का तुमचे? डोंगरावरती ह्याच्या अगोदर शेकडो वर्षापासूनचे शिल्प उभे आहेत, किल्ले उभे आहेत आपले, बऱ्याच गोष्टी अशा उभ्या आहेत, त्या का पडल्या नाहीत? कोण म्हणतं जागा चुकीची होती? ती जागा चुकीची होती त्यासाठी एक यंत्रणा आहे ना तुमची, तुमच्या. आता मला ती त्या गोष्टीत मला मी जाऊ शकत नाही कारण माझा टेक्निकल तो विषय नाही, की जमीन खोदा तिथं खाली रिबरिंग करून तिथून पिलर भरा सगळं करा तिथून वरती आणा ना. पण विषय जागा चुकण्याचा, ज्यांनी सांगितलं जागा चुकली, अहो बाबा चौथरा पडलेलाच नाहीये, पुतळा पडलाय, चौथऱ्याला धक्काही लागले, कुठं काय झालंय चौथऱ्याला, एक तुकडा सुद्धा उडायला नाही चौथऱ्यास, मी बघितलंय. दुसरं असं की जो पुतळा पडला आहे त्याचे तुकडे तुकडे झाले. आपण ज्यावेळेस पुतळा उभा करतो तो अखंड उभा केला जातो का जोडला जातो तुकडे करून? नाही नाही नाही, पुतळा मोठे पुतळे असतात, तुकडे तुकडे करून ते जोडले जातात. माझा म्हणण्याचा मतदार ते तुकडे तुकडे करून जरी पुतळे जोडले तरी ते अखंड ब्रेसिंग होतात. तुम्ही कटिंग करायला गेला तुम्हाला कळणार ते वेल्डिंग सारखं नसतं की तिथं बाबा इथं ब्रेसिंग, हे पण कळत नाही. एक दुसरी गोष्ट, त्या पुतळ्याचा विषय फक्त स्ट्रक्चरली विषय झालेला आहे. स्ट्रक्चरल मजबूत नव्हतं, त्या क्वालिटीचं नव्हतं, त्या गेटचं नव्हतं, त्या कंपनीचं नव्हतं, साधं घाई करून त्यांनी ते बसवलेलं होतं. आता साहेब मला एक सांगा, मी मीडियासमोर सांगतोय काही गोष्टी, वाईट वाटून घेऊ नका. मी त्यावेळेस होतो रोह्याला, माझा पुतळाचं मिरवणूक चालली होती 26 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून, आणि मला व्हॉट्सअपवर फोटो आले असाच झालं म्हणून ओके ते बघितलं. आम्ही पहिल्यांदा हादरून गेलो, मग करत करत 26 तारखेला रात्री 1 वाजता आम्ही पुतळा महाराजांचा स्टॅच्यू स्मारक उभं केलं, जे 8.5 टनाचं होतं. हां, तर तो गोष्टीनंतर सगळे जागे झाले की आता तरी आम्हाला आनंदाची गोष्ट ही होती की मी खूप चांगल्या पद्धतीने आर्मीचेअर त्यात टाकलेलं होतं. एक त्याच्यानंतर विषय असा झाला की दुसऱ्याशी तिथं काहीतरी गोंधळ होणार आहे वगैरे. वाईट परिस्थिती ही आहे की मला वाटलं की सगळ्या समूहाचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या ग्रुपचे शिवाजी महाराजावरती स्मारकावरती प्रेम करणारे लोक तिथं कुठेतरी जातील, आणखी तिथं गेल्यानंतर सगळे एकत्र बसून प्रार्थना करतील, गुडघे डोकं टुकून साहेब महाराजांना नमस्कार करून सगळे मिळून एकत्र माफी मागतील असं मला वाटलं होतं. नाही 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 नाही, झालं उलटच. मी जर टीव्हीला बातमी बघत असो तर हे ह्याला ओरडते, ते त्याला ओरडते, ते अंगावर जाते, मला वाटलं सगळेच मिळून महाराजांना माफी मागतील, सगळ्यांनी महाराजांची माफी मागणं गरजेचं. राजकारण करायची काय गरज होती मला सांगा बरं, का राजकारण करत होता? राजकारणाची कोणतीही गरज नाही, कुठलीच नाही. कुठल्याच पक्षाचा समूह असू दे, कुठल्या कोणी असो, काय संबंध होता? सगळे शांत पद्धती गेले असते, महाराजसमोर सगळे उभे राहिले, सांगितलंस की नाही बापन दोषी कुणी असं ना, पण आपलं स्मारक पडलंय, मी वेळ होती ती वेळ होती का हो.
मी म्हणून तर म्हणतो मी कोणाच्या विरोधात नाही की मी एक शिल्पकार आहे. मी शिवाजी महाराजांची शिल्प केली, शाहू महाराजांची शिल्प केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे केलेत, महात्मा फुलेंचे केलेत, अहिल्यादेव होळकरांची केलेत, रावीश्रीबाईची, महामाता रमाईची केलेलेत, राजमाता जिजाऊची केलेली आहेत, साठींची के अण्णाभाऊ साठींची केले, सगळ्यांची शिल्प केले, शिल्प सृष्टी केले. मला असं नाही की कुठले मी एवढ्या मोठ्या लोकांची तुम्ही शिल्प उभी केली. ही शिल्प उभी करणाऱ्या एका शिल्पकाराला एखादं शिल्प ज्यावेळेस पडतं तेव्हा त्याच्या भावना काय असतात? सर खरोखर ह्याच भावना असतात की असं करू नका. विषय असा आहे की आज टेंडर पद्धत ही खूप मोठ्या पद्धतीने ऑनलाईन चांगली गोष्ट आहे ती. तिथं स्पर्धा केली जाते टेंडरमध्ये, त्या स्पर्धेनुसारच ते टेंडर ज्याला कमी रेट आलाय त्याला ते काम. अरे बाबा शिल्पकलेचं काम आहे ते, काय तुमचं बाकीचं काम नाही की कसं ॲडजस्ट करता येईल, ह्याला ॲडजस्टच करू शकत नाही तुम्ही. तुम्ही त्यात स्पर्धा लावली जाते. बरं असं टेंडर असतात की ती कुणीही टेंडर भरू शकेल, मग त्याला अनुभव असेल नसेल नाही, त्या कमी किमतीचं आमचे पैसे वाचले, महापालिकेचे पैसे वाचले, कॉर्पोरेशन गव्हर्नमेंटचे शासनाचे पैसे वाचले. म्हणून आपण हजारो वर्षी टिकणारे शिल्प तुम्ही अपेक्षा करताय, एखाद्या शिल्पकाराला तुम्ही फाशी द्यायला निघालात, पण त्याच्या पाठीमागचं हे बघितलं का तुम्ही टेंडर काढताना अटीशर्ती तुम्ही काय टाकल्या होत्या? जी ते टेंडर ते काम असेल बाबा 2-3 कोटीचं काम असं समजू आपण, 3 कोटीचं काम केलेलं एखादा शिल्पकार का नेमता आला नाही त्यांना? ज्या अगोदर अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे शिल्प उभे करणारे हे करणाऱ्यांचं कम्प्लिशन लेटर का नाही बघितलं त्यांनी? तुम्ही 15-20 वर्षाचा अनुभव असणारे शिल्पकार का नाही बघितलं? तुम्ही काहीच बघितलं नाही असं तिथं दिसतंय. मला कोणाला दोष द्यायचं ना, पण तिथं दिसतं की आम्ही ज्यावेळेस टेंडर भरतो त्या क्रायटेरिया ठरलेले असतात. सिस्टीम मध्ये दोष आहे, सिस्टीम मध्ये हा शब्द तुम्ही वापरू शकताय मला माहित नाही, पण मला एवढंच म्हणायचं होतं अशा पद्धतीचे केलेले काम करणारा कलाकार असावा. बरं त्याचं तुमचा जो काही विषय आहे की अशा पद्धतीची केलेली कामं सक्सेसफुली त्याचं कम्प्लेशन लेटर पण असतं, ते कम्प्लेशन लेटर त्याचं आहे का अशा पद्धतीने काम केलं हे बघावं. बरं दुसरा विषय तुम्ही आता मागायचे मला ते चला मी सांगतो. विषय आत्ता असे झालेत एवढ्या एवढ्या काही काळात की सिव्हिलवाले शिल्पकले टेंडर भरतात, ते सेट करतात अटी शर्ती टर्म कंडिशन सगळे सेट करतात, तेच टेंडर भरतात, चौतारा पण तेच करतात, पुतळा पण तेच घेतात, आणि आमच्यासारख्या शिल्पकारांच्याकडे देतात सांगतात. थर्ड पार्टी तुमच्याकडून करून घेतात, थर्ड पार्टी आमच्याकडून करून घेतात रेटमध्ये. सरळ आम्हाला परवडणार कसं काम ते शिल्पकारांना कसं परवडणार? म्हणजे प्रत्येकाने आपापला वाटा काढून घ्यायचा आणि शिवट शिल्लक राहिलेला वाटा ह्यांना द्यायचा आणि दादागिरी करून आम्हाला काम करून दे, नसल काम करत तू कसा इकडे येतो ते बघतो, ही भाषा असते का? काय वाटतं त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम 100% होणार प्रॉब्लेम. आज मीडियासमोर सांगतोय मी हे थांबणं गरजेचं आहे, किंवा एखादा जी आर काढणं गरजेचं आहे की शिल्पकारांची कामं शिल्पकारांना लावू द्या, चित्रकारांची कामं चित्रकारांना लावू द्या. भरतोय सिव्हिलवाला टेंडर देतो त्या तिसऱ्यांना. बरं तिसरी गोष्ट अजून एक सांगतो, मला राग येतो ह्या गोष्टीचा. तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शासनात प्रशासनात सगळीकडे जागा आहेत इंजिनियरला, तुम्ही काय पर्सेंटेज जॉब देता, आर्किटेक्ट आहे, अकाउंटर आहे, मिलिट सगळ्याला ह्यांना आहे, आमच्या शिल्पकारांना कुठल्या क्षेत्रात जॉब आहे? चित्रकलेच्या शिल्प एकच जॉब एका कॉलेजमध्ये एकच शिक्षक भरला जातो, शेकडो पुढं दरवर्षी बाहेर निघतात शिल्पकलेची चित्रकलेची, काय देणार तुम्ही त्यांना? किती जॉब दिले हो तुम्ही आम्हाला? तेवढं एक आत्ताची 15-20 वर्ष झाले एक शिल्पकलेला चांगले दिवस आलेत, आता चांगलं तेच तुमचे शिवाले घुसले का? डी नॉन डी एस आर रेट आहे, ह्याला कितीही रेट टाक, राजकीय हस्तक्षेप खूप होतो. सरळ सरळ दिसतेस ना का? पण आत्तापर्यंत आता शिवसृष्टी केली लांडेवाडी चौकातली किंवा हे बरीच शिल्प केली साहेब, त्यावेळेस काही शिवीलवाले घुसले नव्हते. शिवाजी शहाजी महाराज भेटचे माझे काम सांगतो, किती सुंदर कामं झाली, वन मॅन शो, छान कामं केली, छान कामं केली, किती वर्ष पडलंय ते काम तसंच अजून छान पद्धतीने उभं तसंच, आम्ही काय करू शकतो तिथं? बरं काम घेतलं शिवीलवाल्यांनी, केलं आम्ही, उद्याच्या कामाला जर काय झालंच तर धरतात कुणाला शिल्पकार? नका, त्यांनी काम केलंय धरा त्यांना, सुट्टी देणार. आणि ज्याने टेंडर भरलं तोच नामाने राहिला का? हे बदलायला नकोय का? का आपण का ही लॉबी आतमध्ये का घुसली? बरं बाहेर पडणारे चित्रकार शिल्पकार त्यांचं काय नोकरीचं काम धंद्याचं, त्यांनी काय भिका मागायच्या? काय करायचं त्यांनी मला सांग, खरं सांगा साहेब तुम्ही मला, कुठं नोकरी हो आम्हाला? एक फक्त शिक्षक सोडला तर कुठल्या कंपनीत, कॉर्पोरेशनमध्ये, कुठल्या मोठ्या शिल्पकार शिल्पकारासाठी नोकरी कुठं आहे? तीच परिस्थिती आज आम्ही करतोय, जे पौराणिक काळापासून चालली तीच माती
तीच माती शाडू माती आम्ही मळतोय, तेच पीओपीचा साचा, आणि तीच प्रोसेस अजून आम्ही त्याच पद्धतीने लढलोय. आमच्यात बदल झाला नाही. आत्ता कुठं 3D मशिनरी आलेल्या आहेत, 3D प्रिंटिंगच्या मशिनरी आल्या आहेत, म्हणून थोडंसं सुख लागेल. पण आमची तेवढी कॅपॅसिटी ते परत कॉम्प्युटर आहे शिकायची. काय गोष्टी अशा असतात थोडंसं सांभाळाव्यात, कारण सिव्हिलवाल्यांना भरपूर कामं आहेत, त्यांनी त्यांची कामं करावी. शिल्पकारांना शिल्पकारांची, चित्रकारांची चित्रकार, त्यांच्या अंगावर द्या ना कामं. जे बाहेर पडतात मला पर्सेंटेज द्या ना, 10% बाबा नवीन आहे, 2 वर्ष पास आउट झाला आहे, 4 वर्ष पास आउट झाला आहे, 20% कामं, 50% कामं तो करेल ना. या निमित्तानं तुम्ही नवोदित शिल्पकाराला काय मेसेज द्याल, आणि शिल्पकारांनी एखादं शिल्प बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे? सर, मेसेज देण्याचा विषय असा आहे की जो पास आउट होऊन शिल्पकार बाहेर पडतो, कमीत कमी 4-5 वर्ष त्यांनी कुठल्या तरी स्टुडिओमध्ये प्लेसमेंट, ज्या म्हणतो आपण प्रत्येकाला प्लेसमेंट आहे, प्लेसमेंटच म्हणतो ना आपण, आता प्लेसमेंट असेल तर दुसऱ्याच्या स्टुडिओत 4-5 वर्ष त्यांनी काम करावं, अनुभव घ्यावा, त्याच्यानंतर आपण काम घ्यावं. प्रॅक्टिकली अनुभव घेतल्याशिवाय त्यांनी करू, 100% प्रॅक्टिकली घ्यावाच लागणारे अनुभव. परत नुसतं माती काम नाही आहे, त्याला स्ट्रक्चरल समज अनुभव पाहिजे, त्याला शिल्प वाहतूक करून न्यायचं आहे, रस्त्यात पण क्रॅक नाही गेलं पाहिजे, त्याला वरती शिल्प बसवायचं, हे सगळ्याचा अनुभव त्यांनी तिथं घेतला पाहिजे 4-5 वर्ष, तरच त्यांनी ते टेंडर भरव ना. अचानक पास आउट झाले की डायरेक्ट तुम्ही 3-4 कोटीचं टेंडर भरलं मला असं नाही का, असं नाही ना चालत झालं आता बघा प्रकरण. आणि असे बरेच हे नाही थांबलं तर होऊ शकतं अजून बरेच गोंधळ, कारण आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात. या मालवणमधल्या ह्या घटनेमुळं राज्यशासन किंवा केंद्र शासन शिल्पकलेबद्दल जागरूक होऊन चांगल्या पद्धतीचं काम पुढे आणेल का, किंवा शिल्पकल्या खऱ्या शिल्पकाराला न्याय मिळेल का? सर 100% शासनाने प्रशासन जर ठरवलं की एक नवीन GR काढला की शिल्पकलेचं टेंडर शिल्पकारनेच भरावं, सिव्हिलवाल्याने इंटरफेअर करू नये की दुसऱ्या कुठल्याही कंपनीने इंटरफेअर करणं, त्याचं त्याला काम करू द्यावं. जे हाय रेंजच्या मोठ्या मूर्त्या आहेत, मोठे मोठे जे 100 फुटाचे असतील, 500 फुटाचे, 200 फुटाचे, त्यासाठी LNT कंपनी वगैरे अशा मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ते काम घेतात. मॉडेल 25-30 फुटाचं शिल्पकाराचं तयार करून घेतात, चांगली गोष्ट आहे. पण निदान 50-100 फुटापर्यंतचं तरी शिल्पकारांना स्वतःला त्यांना काम मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. आणि ते बऱ्यापैकी त्या जिल्ह्यातल्या त्या तालुक्यातल्या त्या शिल्पकारांना मिळावं. हे काम तुम्ही उगच त्या राज्यात देता, ह्या राज्यात देता, तिथलं शिल्पकार चांगलं तिथलं का असं करता, इथला पैसा बाहेर का पाठवला जातो, ह्याचं आम्हाला वाईट वाटतं. तुमच्या तालुक्यात शिल्पकार नाही का, जिल्ह्यात शिल्पकार नाही का, नसेल तर बाहेर या ना तुम्ही, त्या कॅपॅसिटी माणसं नाहीत का, आहेत ना. तुमचं म्हणणं असं की महाराष्ट्रात एवढे मोठे मोठे शिल्पकार असताना आम्हाला बाहेर का जावं लागतं? हा महाराष्ट्रात आहे, प्रत्येक तालुक्यात आहेत, प्रत्येक जिल्ह्यात आहेत, त्यांचं बघा ना, त्यांचं पण आहे ना काहीतरी, त्यांना पण काहीतरी कलाकृती करायचे, दाखवायचे जगांना, त्यांना पण काहीतरी मोठं व्हायचं असेल, नावलौकिक कमवायचं असेल, हा पण विचार करायला पाहिजे ना. तर हे होते शिल्पकार महेंद्रजी थोपटे, त्यांनी आपला अनुभव सांगितला मालवणमधल्या घटनेबद्दल, नक्की काय घडलं असेल याची त्यांनी आपल्याशी विस्तृत चर्चा केली. पण त्यांनी यानिमित्तानं एक प्रश्न आपल्या समोर आणला आहे, तो आहे खऱ्या शिल्पकारांचा, आणि तो आहे खरंच शिल्पकारांना आणि ती अनुभव शिल्पकारांना काम का दिलं जात नाही, आणि शिल्पकारांसाठी कोणत्याही संस्थेत किंवा कोणत्याही सरकारी दप्तरात नोकरी का नसते. त्याबरोबर स्थानिक शिल्पकारांना संधी मिळावी, महाराष्ट्रात काम असेल किंवा त्या जिल्ह्यात काम असेल तर त्या ठिकाणच्या शिल्पकारांना संधी मिळावी, हे आत्ता आपल्याला महेंद्र थोपटेजींनी सांगितलं. कारण खरंच आहे त्याच ठिकाणच्या शिल्पकारांना काम मिळालं तर रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. बाहेरच्या राज्यात काम देण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या शिल्पकारांना काम देणं कधी सोयीचंच ठरणार नाही. धन्यवाद. आपण आमच्या बोलबिंदाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, आणि मालवणमधील घटनेचा खऱ्या अर्थानं उहापोह केलात, त्याबद्दल आपलं आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद.